लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। अनेक तासांच्या कसून चौकशीनंतर अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीनं आता अटक केली आहे। मुंबईच्या समुद्रात भल्या मोठ्या क्रूजवरील हाय प्रोफाईल ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीनं ही कारवाई केली आहे। क्रूज ड्रग प्रकरणात एनसीबीनं याआधीच आर्यनला ताब्यात घेतलं होतं। मुंबईच्या समुद्रात एका भल्या मोठ्या क्रूजवर सुरू असलेल्या हाय प्रोफाईल ड्रग पार्टीचा एनसीबीनं शनिवारी पर्दाफाश केला। तब्बल 7 तास कसून चौकशी केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शाहरुखच्या मुलासह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। 2 ऑक्टोबरला रात्री ही क्रूज मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होती, तेव्हाच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून क्रूजवर छापा टाकला आणि या हाय प्रोफाईल पार्टीचं बिंग फुटलं। एनसीबीचे महासंचालक SN प्रधान यांच्या मते 15 दिवसांपूर्वीच या पार्टीबद्दल गोपनीय माहिती मिळाली, त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं। एनसीबीचे 22 अधिकारी प्रवासी बनून क्रूजवर गेले, त्यावेळी क्रूजवर तब्बल 1800 लोक होते, त्यामधूनच ड्रग्ज प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं। या प्रकरणात स्वतः एनसीबीनं चौकशी सुरू असलेल्या 8 लोकांची नावं जाहीर केली आहेत। यामध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा यांचा समावेश आहे। ताब्यात असलेल्या या 8 लोकांना आता एनसीबीनं अटक केली आहे। आर्यनचा क्रूजवरील एक व्हिडिओही एनसीबीच्या हाती लागलाय। चौकशी दरम्यान आर्यन खाननं आपल्याला क्रूज पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलवण्यात आल्याचं सांगितलंय। तसंच पार्टीत सहभागी होण्यासाठी आपल्याला कोणी पैसे वगैरे दिले नाहीत। आयोजकांनी माझं नाव वापरून लोकांना पार्टीमध्ये बोलावल्याचा दावाही आर्यननं केलाय। एनसीबीनं आर्यनचा मोबाईल फोनही जप्त केलाय। आता एनसीबीला त्याच्या मोबाईलमधून काही धागेदोरे सापडतात का, या प्रकरणात शाहरुख खाननं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळं शाहरुख खानचा नेमका स्टँड काय याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।